पा कसे गोल 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 सगळे गोल पडत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित राहत असतो. त्या अनुषंगाने आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर उपस्थित झालेला आहे. खूप छोटं जुगाड आहे मित्र, एका मिनिटाच्या आत मी तुम्हाला ते दाखवतो कशाप्रकारे आपण काय करू दिले याच्यामध्ये. तर आपल्याला जे आपली छोटी छोटी पिकं असतात, जे आपण मिरची लावतो किंवा भाजीपाला करतो किंवा इतर कोणतेही पिकं असो, कपाशी जेव्हा लहान अवस्थेमध्ये असते तर त्याला खत टाकणं आपल्याला खूप मेहनतीचं होतं. आणि वाकून जर खत टाकायचं म्हणलं तर खूप परेशानी होते. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक आपल्याजवळ जी पडलेली बिसलरी असते, तर ही बिसलरी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही बिसलरी ही खाली रिकामी पडलेली बॉटल. कोणी म्हणाल बिसलरी म्हणलं की मग पुन्हा परत हे म्हणतात की खाली पडलेली बॉटल रिकामी, कोणतीही तुमच्याकडे असेल ती घ्या. एका साईडनं खालच्या बाजूने कट करा आणि एक काय नाही आपली एक काठी घ्या, काठी याच्यामध्ये खुपसून द्या अशी. बस हे आपलं जुगाड तयार आहे. तर आपण याच्या याच्यामुळं कशाप्रकारे खत टाकू शकतो ते तुम्हाला दाखवतो. इकडे खाली दाखव, इकडे जवळ येऊन दाखव. बघू शकता मित्र कशाप्रकारे गोल खत पडतंय. आपल्याला फक्त काय नाही, हे पीक याच्यामध्ये घ्यायचं आहे, वरून असं टाकायचं आहे ते गोल पडणार इकडे समोर. हे पीक आपण जे खाल्लं मिरची असेल कोणत्या असेल हे असं घ्यायचं आणि याला असं टाकायचं, म्हणजे हे चौकून गोल पडतं. आता हे सरीवर लावलेलं आहे त्यामुळं थोडं खत खाली सरकले म्हणून वाटतं आहे, पण जर असं समजा गोल भागावर जर पाहायचं झालं तर इथं बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हे गोल खत याच्यामधून आपल्याला पडतं आहे. तर आपल्याला वाकायची गरज पडत नाही, कमरेचा त्रास येत नाही, फक्त एका थैलीमध्ये अशा प्रकारे आपल्याला खत भरायचं आहे आणि हे असं चालू द्यायचं. म्हणजे आपल्या पिकावर अजिबात पडत नाही, पिकाच्या आपल्याला लांब टाकायचं असते, कारण खत आपण जर पिकाच्या मुळ्याजवळ टाकलं तर पीक लवकर जळेल. त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला ही बॉटल याच्यामध्ये घालायची, असं टाकायची. एक तर पिकावर पडणार नाही, बघू शकता आपण कसं जवळ येऊन दाखवा की असं लांब खत पडत आहे. बरेच जण म्हणतात दिसलं नाही, दाखवा गोल हे दाखवा, ये इकडे पडा इथं दाखवा, येते पुढे. जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जवळ बघू शकता मित्र कशाप्रकारे खत पडतं जवळ जवळ. फक्त काय करायचं, हे पीक याच्यामध्ये असं घालायचं, पा कसे गोल 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 सगळे गोल पडत आहे. तर अशा प्रकारे हे जुगाड सर्वांनी बनवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.